तूर्तास तुम्ही सगळ्यांनी मुंबईकरांनी स्पेशली जर गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन करण्यात आलेलं आहे। तर ठाण्यात मुसळधार पाऊस सुरू आहे। शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या वंदना सिनेमा आणि चरे परिसरात पाणी साचलंय, त्यामुळे वाहन चालकांना पाण्यातून वाट काढताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे। सखल भागात 2 फुटांपर्यंत पाणी साचलंय। ठाण्यात मुसळधार पाऊस सुरू आहे। शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या वंदना सिनेमा आणि चरे परिसरात पाणी साचलंय, त्यामुळे वाहन चालकांना पाण्यातून वाट काढताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विकास काटे यांनी। आज सकाळपासून पडणारा पावसाचा फटका ठाण्यातील वंदना सिनेमा या ठिकाणी बसलेला आहे। वंदना सिनेमा या ठिकाणी जे काही सकल भाग आहे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आपण बघतोय। ठाणे महानगरपालिकेच्या वतीने दरवर्षी दावा करण्यात येतो की या ठिकाणी पाणी साचणार नाही। आता देखील आपण बघू शकतो एक पोलिसांची गाडी या ठिकाणी अडकलेली आहे। गेल्या 1 तासापासून जो काही पाऊस पडलेला आहे याचा फटका हा वंदना सिनेमा या ठिकाणी असणाऱ्या खोलगड भागाला बसलेला आहे। काही वाहनं आहेत ती यापूर्वी अडकली होती, काही एसटी बसेस देखील अडकलेल्या होत्या। आपण आता बघू शकतो की एक पोलिसांची व्हॅन देखील या ठिकाणी अडकलेली आहे। दरवर्षी पावसाळा वाढला किंवा पाऊस वाढला की अशा प्रकारच्या घटना होत असतात, त्यातलीच ही एक घटना आहे। महानगरपालिकेच्या वतीने दावा करण्यात येतो की या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं जे पाणी साचणार नाही, परंतु दरवर्षी या ठिकाणी पाणी साचतं। त्यामुळं जे काही चाकरमान आहेत किंवा मग ज्या या रस्त्यावर जे काही जाणारे नागरिक आहेत त्यांचा फटका यायला बनत असतो। विकास काटे, शांती न्यूज, ठाणे।